खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलंय तर जखम डोक्याला आणि मलम गुडघ्याला अशा पद्धतीची या महाराष्ट्रातली परिस्थिती आहे। या ठिकाणी सर्वसामान्य गरीब कष्टकरी हा माणूस हा लॉकडाऊन पाळतोय आणि त्या ठिकाणी त्याच्या उपरोक्त आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे मोठे मोठे कारखानदार आहेत त्या ठिकाणी हा शासन निर्देश पायदळी तुडवत आहेत। त्या ठिकाणी जर आपण एखाद्या कंपनीचं जर त्या ठिकाणी अशी भरण्याचा टायमिंग पाहिला तर हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी विना मास्कचं विना सॅनिटायझरचं विना त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये हँडग्लोव्ह नसताना सुद्धा ते कंपनीमध्ये त्यांच्या कुठल्या प्रकारची टेस्ट केली जात नाही। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। तर अनिल जाधव यांना आपण या ठिकाणी विचारूया की ही पत्रकार परिषद नेमकी कशासाठी घेण्यात आली आहे आणि आपल्या काय काय मागण्या आहेत या ठिकाणी। आजची पत्रकार परिषद अशी आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आम्ही पत्रकार परिषद व आजचे जे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात ज्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये साफ लिहिलेलं आहे, सरळ लिहिलेलं आहे की बाबा इथं गोरगरिबांना जी त्रास होतो ते त्रास कशाहून नाही कसल्यामुळं नाही, एक तर पोटपाण्याचा विषय तो आहेच आहेच, पण आता जे लसीकरणचा जे हा मोठा जो काळा बाजार चालला आहे हा काळा बाजार थांबवू, जे प्रत्येक अख्ख्या देश जगामध्ये जे लसीकरण सगळीकडे स्वस्त आहे आणि आपल्या भारतात आणि महाराष्ट्र सगळ्यात महाग आहे, म्हणजे जिथं गरीब देश भारत मानला जातो त्या गरीब देशामध्ये 600 रुपयाला लसीकरण, 650 रुपयाला लसीकरण आणि बाहेरच्या देशामध्ये 150, 200, 250 रुपयाला असे लसीकरण, तर ह्या काळा बाजार आहे। ह्या काळा बाजार थांबवण्यासाठी आम्ही उद्या जर केंद्र शासनाने राज्य शासनाने जर हे थांबवलं नाही तर आम्ही 100% आंदोलन करू आणि आंदोलनाचा आम्ही तीड अख्ख्या महाराष्ट्रात दाखवून देऊ, ह्याच्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आणि निवेदन आम्ही ह्याला जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे। पीडित शोषित आणि वंचितांच्या न्याय हक्कासाठी जर कुठला पक्ष लढत असेल तर मागील काही वर्षापासून आपण जर पाहता तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष त्या ठिकाणी आपली भूमिका वेळोवेळी मांडत असतो। आज या कोरोनासारखं महामारी हे संकट जे या देशावर संबंध कोसळले या संकटामध्ये त्या ठिकाणी बाळासाहेबांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली, त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, त्या ठिकाणी आंदोलनं केली। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जे कोविशिल्ड लस आहे त्या कोविशिल्ड लस संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी पत्र दिलं, त्या पत्राद्वारे आम्ही त्यांना असं कळवलं की त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा जो दर आहे तो दर म्हणजे त्या ठिकाणी 150 रुपये हा सर्वसामान्याला परवडू शकतो, त्या 150 रुपयामध्ये कोविशिल्ड लस ही सर्वसामान्यांना सरसकट देण्यात यावी अशा मागणीचं पत्र आम्ही त्या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार दिलं आहे। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलंय तर जखम डोक्याला आणि मलम गुडघ्याला अशा पद्धतीची या महाराष्ट्रातली परिस्थिती आहे। या ठिकाणी सर्वसामान्य गरीब कष्टकरी हा माणूस हा लॉकडाऊन पाळतोय आणि त्या ठिकाणी त्याच्या उपरोक्त आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे मोठे मोठे कारखानदार आहेत त्या ठिकाणी हा शासन निर्देश पायदळी तुडवत आहेत। त्या ठिकाणी जर आपण एखाद्या कंपनीचं जर त्या ठिकाणी अशी भरण्याचा टायमिंग पाहिला तर हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी विना मास्कचं विना सॅनिटायझरचं विना त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये हँडग्लोव्ह नसताना सुद्धा ते कंपनीमध्ये त्यांच्या कुठल्या प्रकारची टेस्ट केली जात नाही, त्यांच्या त्या ठिकाणी त्यांचं टेम्परेचर चेक केलं जात नाही, अशा पद्धतीने ती लोकं कंपनीत कामाला जातात आणि कंपनीतून काम सुटल्यानंतरनं ते संबंध इतरत्र सर्वत्र फिरत असतात किंवा आपल्या घरी जात असतात, याच्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय। खऱ्या अर्थानं हे लॉकडाऊन गोरगरिबांसाठी लावलं असं मला वाटतं। हे जर लॉकडाऊन जर सर्वसामान्य आणि सगळ्यांसाठी एक सामान असेल तर मला वाटतं की ज्याच्यामुळे जास्त प्रादुर्भाव वाढतोय त्या कंपन्यांना त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात यावं आणि जे 2 किलो तांदूळ 4 किलो गहू त्या ठिकाणी 1500 रुपये सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या खात्यावर टाकण्याचं जे त्यांनी त्या ठिकाणी मानस केला होता, खऱ्या अर्थानं आज कुठल्याही गोरगरिबाच्या खात्यावर 1500 रुपये आलेले नाही किंवा कोणालाही गहू तांदूळ मिळालेले नाही। मी या शासनाला विनंती करतो की या गोरगरिबांच्या त्या ठिकाणी संयमाचा अंत पाहू नये, त्या ठिकाणी त्यांना जे तुम्ही काय जे आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण करावं, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ते आश्वासन पूर्ण करून घ्यायला सक्रिय असेल, तयार असेल आणि त्या परिणामाला सामोरं जाण्यासाठी तुम्ही तयार राहा। या ठिकाणी आपण जे मंत्रिमंडळ पाहतोय की त्या ठिकाणी या मंत्रिमंडळावर संबंध देशाने पाहिले की काय परिस्थितीमध्ये हे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी किती विश्वासार्थ या नागरिकांची त्यांनी मिळवलेली आहे। खऱ्या अर्थानं हे मंत्रिमंडळ
या पत्रकार बांधवांसमोर किंवा आपणा जनतेसमोर जनतेची दिशाभूल करते, दाखवते एक आणि वस्तुस्थिती प्रॅक्टिकली वागते वेगळ्या प्रकारचं, त्या ठिकाणी या जनतेला जर खऱ्या अर्थाने त्यांना दिलासा द्यायचा असेल, खऱ्या अर्थाने या जनतेचं हिताचे जर त्यांना निर्णय घ्यायचे असतील, तर मला वाटतं त्यांनी कोविशिल्ड लस ही त्या ठिकाणं मोफतच द्यावी. त्यानंतरनं त्याने या गोरगरीब जनतेला आधार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अन्नधान्य व त्यांच्या खात्यावर पैसे पाठवावेत असं मी सांगतो. आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी करण्यात आली की इथले जे सामान्य लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांना परवडेल अशी लसीकरण झालं पाहिजे आणि त्यांना 150 रुपयामध्ये लसीकरण दिलं पाहिजे आणि त्यांना गोरगरीब जे लोक आहेत त्या लोकांपर्यंत लसीकरण पोचलं पाहिजे आणि मतदानाचे जे बूथप्रमाणे जे मतदान होतं त्याप्रमाणे जर लसीकरण झालं तर लवकरात लवकर लोकांपर्यंत लसीकरण पोचेल आणि लवकरात लवकर लोकांना लसीकरण होऊन या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रोखता येईल आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील इथले जे राजकीय प्रशासक आहेत, प्रशासकीय व्यवस्था आहे, ह्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या लोकांना या लसीकरणापासून लांब ठेवण्यासाठी जास्तीत जास्त दर लावून, लोकांना न परवडणारे दर लावून लोकांना या लसीकरणापासून लांब ठेवलेलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशी आमची मागणी आहे की या लोकांना 150 रुपयामध्ये त्यांना परवडेल अशी लसीकरण झालं पाहिजे, नाहीतर इथून पुढच्या काळामध्ये जर अशा लोकांना परवडणार नसणारे जर रेट तुम्ही लावत असाल तर इथून पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. आत्ताच या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी आमच्या पक्षाच्या वतीने आदरणीय जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विनोदभाऊ भालेराव या ठिकाणी यांनी सर्वांनी सांगितलं आहे. मी एवढं सांगू इच्छितो की वॅक्सिन जी ही ऑनलाईन पद्धतीने त्याची रजिस्ट्रेशन चालू आहे, हे जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांना समजणं इतपत आहे, परंतु जो आपला तळागाळातला वर्ग आहे, जो अशिक्षित वर्ग आहे, त्यांना हे वॅक्सिन घेण्यासाठी प्रोसिजर काय हे देखील माहिती नाही आहे. त्यामुळं ही ऑफलाईन पद्धतीने ही जी काही त्यांची नोंदणी असेल ही करावी, मी पक्षाच्या वतीने एवढी मागणी करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी देखील मी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.